नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेटणे सर्व श्रीगांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये खास करून भारतामध्ये लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी आणि डायबिटीस म्हणजेच मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अर्थातच हे होण्यामागे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करता येणं शक्य झालेलं आहे बेरियाट्रिक सर्जरीच्या माध्यमातून. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास चर्चा करण्यासाठी कन्सल्टंट बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर मनीष मोटवानी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते डॉक्टर मनीष मोटवानी यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मनीष मोटवानी हे सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे, कारण विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर मनीष मोटवानी हे कन्सल्टंट बेरियाट्रिक सर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी, आणि ह्या विभागाचे ते विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. आस्था हेल्थ केअर क्लिनिक जे आहे त्या ठिकाणी सध्या ते मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरपर्सन म्हणून कार्यरत आहेतच. आस्था हेल्थ केअर या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणावरचे आणि मधुमेहावरचे उपचार हे दिले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे उपचार जनसामान्यांसाठी खास करून अल्पदरात पुरवले जातात. आपण हे आस्था हेल्थ केअरचे आता या ठिकाणी हे भी बघतोय. आस्था हेल्थ केअर मुलुंड वेस्ट या ठिकाणी आहे, आणि जरूर या ठिकाणी आपण आस्था हेल्थ केअरचे संपर्कासाठी नंबरही बघत आहात स्क्रीनवरती, ते टिपून घ्या. आणि जर का आपल्याला लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी त्याचप्रमाणे डायबिटीस किंवा मधुमेहावरच्या नवीन उपचारांची जर का माहिती घ्यायची असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. आपल्याला माहितीच आहे लठ्ठपणा बरोबर येणारे इतरही आजार ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, त्याचप्रमाणे हार्ट डिसीज किंवा इनफर्टिलिटी, वंध्यत्वासारखा आजार, संधिवात आर्थरायटिस सारखा आजार, निद्रानाश, स्लीप ऍपनिया किंवा विविध प्रकारचे लठ्ठपणामुळे होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ह्याच्यावरती आता दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य झालेलं आहे. आणि आस्था हेल्थ केअर क्लिनिकमध्ये आज एकत्रितपणे एका छताखाली हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. तर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी मी आस्था बघाशी आपल्याला सांगितले की आज लठ्ठपणावरचे उपचार उपलब्ध आहेत, पण सर्वप्रथम आस्था हेल्थ केअर क्लिनिकला व्हिजिट केलेल्या काही रुग्णांचं आपण आता या ठिकाणी लॅपटॉपवरती बघणार आहोत काही रुग्ण की कशा रीतीने आज आस्था हेल्थ केअर मध्ये जाऊन ह्या रुग्णांना फायदा झालेला आहे आपण आता लॅपटॉपवरती बघूया. हे पहिले रुग्ण आपल्याला दिसत आहेत की ओबेसिटीवरचे उपचार घेतल्याने त्यांना किती फायदा झालेला आहे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याचप्रमाणे या एक महिला आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट्सनी रुग्णांनी आस्था हेल्थ केअर मध्ये जाऊन ओबेसिटीवरती मात केलेली आहे, मधुमेहापासून मुक्ती मिळवली आहे. आज लठ्ठपणा आणि मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार, संधिवात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर स्त्रीरोग, इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वासारखा आजार, आणि या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य झालेलं. आणि ह्या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद आस्था हेल्थ केअर क्लिनिक आणि डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या प्रयत्नाने मिळालेला आहे. कार्यक्रमाच्या वेळी आपण आता बघितलं कशा रीतीने लठ्ठपणावरचे उपचार आता शक्य झालेले आहेत आणि कायमस्वरूपी उपचार आहेत ह्याच्यामुळे लठ्ठपणा संपूर्णतः जाऊ शकतो, डायबिटीस संपूर्णतः जाऊ शकतो कसा आपण जाणून घ्या डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याकडनं. पुन्हा एकदा स्वागत सर कार्यक्रमात आपलं. एक महत्वाची गोष्ट कार्यक्रमाआधी सर आता आम्हाला सांगितली होती आपण की लठ्ठपणा एक वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचं ग्रेडिंग आहे. सर्वप्रथम लठ्ठपणाचे हे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात वेगवेगळ्या प्रकारचे आजार घेऊन येत असतील कदाचित, तर कशा रीतीने आपण त्यांची असेसमेंट करता किंवा उपचारांची दिशा कशा रीतीने ठरवली जाते काय सांगता येईल? महेश, लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त जेव्हा चरबी असते त्याला आम्ही लठ्ठपणा म्हणतो. आता लठ्ठपणा म्हणजे फक्त दिसायला चांगला नाही वाटत असं नसतो, लठ्ठपणा म्हणजे मोठ्यापणामुळे किंवा लठ्ठपणामुळे शरीरात भरपूर बिमारी यायला सुरू होतात. तर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आमचा एक प्रोटोकॉल असतो की पेशंट आला की आम्हाला पेशंटला ग्रेड करायचं असतं की पेशंटमध्ये मोठापा किंवा लठ्ठपणा कोणता ग्रेडचा आहे. ग्रेड असतात भरपूर व्हरायटी ऑफ ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, म्हणजे जसा आपला मोठापा वाढत जातो तसा आपले ग्रेड्स वाढत जातात. तर आम्हाला पेशंटला निदान करायचं असतं की कोणत्या ग्रेडचा आहे, त्याच्यामध्ये कोणते अजून त्रास आहेत, मॉर्बिडिटीज किंवा कोमॉर्बिडिटीज आपण म्हणतो ते कसे प्रकारचे आहे, हे सगळं ग्रेड केल्यानंतर आणि पेशंटचा मोठापा कोणत्या लेवलचा आहे ते ग्रेड केल्यानंतर आम्ही मग डिसाईड करतो की पेशंटला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे. जसा इनिशियल पार्ट असतो जेव्हा फर्स्ट ग्रेड किंवा लोअर व्हरायटी किंवा कमी प्रकारचा मोठापा किंवा लठ्ठपणा असतो त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला कधी डाएट, कधी एक्सरसाइज, कधी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असं सांगतो. पण जसा आपला मोठापा वाढत जातो तर त्याच्यानंतर आम्ही आपले ट्रीटमेंटचे प्रकार चेंज होत राहतात.
हे आपण आता सांगितलं की म्हणजे ग्रेडिंगवरती हे अवलंबून आहे की कुठल्या प्रकारचे उपचार हे लठ्ठपणासाठी केले जायला हवेत. कारण ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जर का आपण अचूक निदान करू शकलो तर होणारे उपचार हे सुद्धा अचूकरित्या होऊ शकतात. आज काय काय उपचार उपलब्ध आहेत लठ्ठपणासाठी सर? आता जे मोठ्यापासाठी किंवा लठ्ठपणासाठी आम्ही उपचार सांगतो ते उपचार परत ग्रेडिंग प्रमाणे असतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं आज जर महेश कोणाला अपेंडिक्सचा त्रास आहे तर तुम्ही त्याची कशाची ट्रीटमेंट करणार? अपेंडिक्सची ट्रीटमेंट करणार. तसंही कोणाला जर हर्नियाचा त्रास आहे तर आपण हर्नियाची ट्रीटमेंट करणार. तसं प्रत्येक व्हेरायटी ऑफ अपेंडिक्स एक वेगळ्या प्रकारचा ची बिमारी आहे तर प्रत्येक ग्रेडला एक वेगळा इलाज असतो. जेव्हा पेशंट कमी ग्रेडचा असतो तर आम्ही त्यांना डाएट एक्सरसाइज सांगतो. पण जसं आपली ग्रेडिंग वाढत जाते आणि पेशंट ग्रेड 3 ग्रेड 4 मॉर्बिड ओबेसिटी होऊन जातो जेव्हा अतिलठ्ठपणा येतो तर बेरियाट्रिक सर्जरी किंवा वेट लॉस सर्जरी हेच एक आपल्याकडे इलाज किंवा निदान राहतो. येस, वेट लॉस सर्जरी किंवा दुर्बिणीचे जे उपचार आहेत जे आज केले जातात हे अतिशय म्हणूया की कायमस्वरूपी अशा प्रकारचे उपचार आहेत. त्या उपचारांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. सर, आपण म्हणालात की हे कायमस्वरूपी उपचार आहेत की ज्याच्यामध्ये रुग्णाला एकदा उपचार घेतले दुर्बिणीचे की पुन्हा मागे वळून बघायची गरज नाहीये. ओबेसिटी ही कायमस्वरूपी बरी केली जाऊ शकते. मधुमेह जर का असेल डायबिटीस संपूर्णता जाऊ शकतो. आणि लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे इतर कॉम्प्लिकेशन्स मग त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असेल, हार्ट अटॅक डिसीज असेल किंवा इन्फर्टिलिटी सारखा आजार आहे, काय काय प्रकारे ही दुर्बिण उपचार केले जाऊ शकतात काही त्याच्यामध्ये आम्हाला सांगता येईल का? बघा, दुर्बिण उपचार असे असतात की असं भरपूर प्रकारचे ऑपरेशन्स असतात. पण आता बँड असतो, स्लीव्ह असतो, बायपास असतो, ज्याला आम्ही लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी म्हणतो. पण आता लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी आणि लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास हे दोन प्रकारचे ऑपरेशन असतात जे आता भरपूर कॉमन झालेले आहेत. आणि थोड्या वर्ष आधी याच्यासाठी लोकांना भरपूर टेन्शन व्हायचं की हे ऑपरेशन कसं करून घ्यायचं. पण आता आम्ही या ऑपरेशनने पेशंटला फक्त मोठापा कमी होत नाही पण मोठ्यापाबरोबर आलेली सगळे बिमारी किंवा रोग पण कमी होऊन जातात. येस, आपण या अनुषंगाने बघूया की कशा रीतीने स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीची प्रक्रिया ही केली जाते दुर्बिणीद्वारे. एका सुंदर अॅनिमेशनद्वारे डॉक्टर मनीष मोटवानी आपल्याला आता एक्सप्लेन करतायत. सर, काय सांगता येईल? बघा, आता आपला जो नॉर्मल जठर असतो किंवा स्टमक असतो त्या स्टमकला आम्ही आता बघणार आहोत. हे ऑपरेशन जो असतो हा दुर्बिणने केला जातो. जेव्हा आपण आता हे दुर्बिणने ऑपरेशन बघतोय तर याच्यामध्ये आपल्याला 4 किंवा 5 किंवा 6 होल दिसतात. त्या होलमधून आपले लॅप्रोस्कोपिक ट्रोकार्स आत जातात आणि हे इन्सुलेटेड असतात तर त्याच्यामुळे पेशंटला कधीही काय शॉक किंवा काय प्रॉब्लेम होणार नाही. याच्यामधून आपले लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट्स आत जातात. आता हा जो तुम्हाला दिसतो स्टमक हा आपला जठर असतो. आपल्या जठराची साईज नॉर्मली असं सांगितलं जातं की जेव्हा आपली BMI 32 किंवा 35 पेक्षा जास्त गेली तर आपली स्टमकची साईज 5 किंवा 6 गुणा वाढून जाते. त्यामुळे आपली खायची कॅपॅसिटी सुद्धा वाढून जाते. या ऑपरेशनमध्ये तुमचं हाईट प्रमाणे तुमचं वजन किती असलं पाहिजे आणि त्या वजनेसाठी तुमच्या शरीरात किती जेवण गेलं पाहिजे तसं आपण काउंट करून अशा प्रकारे स्लीव्हचं ऑपरेशन करतो. हा स्लीव्ह म्हणजे आपण स्टेपलर ऑपरेशन करतो ज्याच्यामधून जो एक्स्ट्रा एक्सेस भाग आहे तो आपल्या शरीरमधून निघून जातो आणि आपला हा स्टमक राहतो जो ऍक्च्युअली आपल्या शरीरात आमच्यासाठी जरुरी आहे. आणि असं असतं की याच्यामधून जेवण गेल्यानंतर आपल्याला शरीराला जितकी कॅपॅसिटी पाहिजे, जितकं आपल्याला जेवण पाहिजे तितकं जाणार आणि आपल्या शरीरात कधी व्हायटामिन प्रोटीन आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. आणि हळूहळू आपलं जेवण हळूहळू आपला वजन कमी होत राहील. अचानक कमी नाही होणार म्हणजे शरीरात कधी आपल्याला वीकनेस काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने म्हणजे ह्या एका सोप्या ऑपरेशनद्वारे आपण आपली ओबेसिटी संपूर्णता किंवा अतिलठ्ठपणा संपूर्णता घालवू शकता. आणि केवळ लठ्ठपणा जात नाही तर ह्याच्यामध्ये त्या अनुषंगाने येणारे आजार जातात आणि पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद ह्या या सर्व रुग्णांना मिळू शकतो. सर, आपण आता हे सांगितलं हे ऑपरेशन सर्व रुग्णांवरती करता येणं शक्य आहे का? म्हणजे लहान मुलांवरती किंवा पर्टिक्युलरली तरुण मुली, कारण ज्यांचं लग्न व्हायचं आहे किंवा अशा व्यक्तींसुद्धा हे ऑपरेशन करू शकतात? हो, बघा, आता जे याची एज ग्रुप झालेली आहे तर आम्ही इंडियाचा यंगेस्ट पेशंट ऑपरेशन केलं होतं ज्याचं वय 13 वर्ष होतं. ऑफकोर्स त्या पेशंटला ऑपरेशन करायच्या आधी आम्ही भरपूर इन्व्हेस्टिगेशन केले की त्याची शरीराची मॅच्युरिटी झालेली आहे की नाही. जर मॅच्युरिटी नाही झाली तर आम्ही ऑपरेशन नाही करू शकत. त्याच्याबरोबर आम्ही 71-72 वर्षाचा पेशंटला सुद्धा ऑपरेशन केलं आहे. तर 13-72 पर्यंत ऑपरेशन आम्ही आस्था हेल्थकेअर हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये करतो. याच्यामध्ये
यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय आहे की प्रत्येक पेशंट जो आमच्याकडे आला त्याला आपण ऑपरेशन करू शकत नाही. त्याच्यासाठी थोडे आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, पेशंटची फिटनेस घेतो, आणि एकदा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन आणि फिटनेस आला आणि असं दिसलं की पेशंट ऑपरेशनसाठी आयडियल पेशंट आहे तर आम्ही त्याला जाऊन ऑपरेशन करू शकतो. आपण आता लॅपटॉप वरती बघूया की 13 वर्षाचा मुलगा ज्याची बेरिएट्रिक सर्जरी झालेली आहे किंवा दुर्बिणीचे उपचार ज्याने घेतलेले आहेत आपण लॅपटॉप वरती बघू शकता. सर हाच तो मुलगा आहे का? हो, हाच तो मुलगा आहे. याचं नाव लक्ष्य आहे आणि हा मुलगा जेव्हा ऑपरेशन झाला तर इंडियाचा यंगेस्ट पेशंट होता 13 वर्षाचा. तुम्ही तिकडे बघू शकताय की ऑपरेशनच्या 1 वर्षात याचं वजन 114 किलो होतं ऑपरेशनचा अगोदर, आणि ऑपरेशन झाल्यानंतर 1 वर्षात त्याचं वजन करीबन 65 किलो झाला. हा मुलगा ऍक्च्युली आमच्याकडे जेव्हा आला होता तो डिप्रेशनमध्ये होता. डिप्रेशनमध्ये असं होतं की स्कूलमध्ये जात नाही, बाजूवाल्यांचं बोलू शकत नाही, खेळायला जात नाही, आणि आता त्याची लाईफ चेंज झालेली आहे. हो, आपण बघू शकता की कशा रीतीने संपूर्ण जीवन बदलून गेलंय ह्या दुर्बीण उपचारांमुळे. अतिलठ्ठ असणाऱ्या रुग्णांचं आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा ते मिळवू शकतात. अर्थातच आपण काही रुग्णांचं यापुढे कार्यक्रमात मनोगत जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती अतिलठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतले की कशा रीतीने दुर्बीण उपचारांमुळे आता मधुमेह आणि अतिलठ्ठपणापासून मुक्ती मिळवता येणं शक्य झालेलं आहे. पण केवळ मधुमेहच नव्हे तर अतिलठ्ठपणामुळे येणारे विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक डिसीज, हृदयविकार, इनफर्टिलिटी, वंध्यत्व, स्त्रीरोग, संधिवातासारखा आजार, या सर्व आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता. आणि अर्थातच ह्या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत आपण डॉक्टर मनीष मोटवानी जे बेरिएट्रिक सर्जन आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, ते जसलोक हॉस्पिटलमध्ये बेरिएट्रिक सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख आहेत, आणि त्याचप्रमाणे आस्था हेल्थ केअर जे मुलुंड वेस्ट या ठिकाणी ते चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर, आपण आम्हाला आता सांगितलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या रुग्णांना ह्याचा फायदा झालेला आहे. केस मला एक आवर्जून सांगावी वाटते जे पॉलिटिशियन किंवा राजकारणी आहेत कापसे यांची. आपण आता पुन्हा एकदा लॅपटॉपवरती या ठिकाणी बघूया. ह्या रुग्णाला जरूर मला सांगावं वाटतं की एकेकाळी खासदारकीचं तिकीट मिळालं होतं पण तब्येत बरी नसल्यामुळे ते त्या ठिकाणी कॉन्टेस्ट करू शकले नाहीत, इलेक्शन कॉन्टेस्ट करू शकले नाहीत. काय स्टोरी आहे यांची सर? बघा, एक गोष्ट तर नक्की आहे की जर या मोदी वे मध्ये त्यांनी ऑपरेशन त्यांनी इलेक्शन लढली असती तर ते 100% ते जिंकले असते. पण त्यांचा एक त्रास असं झालं की जेव्हा ते प्रचारसाठी निघाले त्यांनी बघितलं की ते 4 कदम किंवा 10 कदम पण चालू शकत नाही. अशा मध्ये ते जाऊन काय कोणाची सेवा करू शकणार आणि काय प्रचार करू शकणार हे मनात त्यांचा एक भाव आला. तर त्यांनी लगेच आपला कॅन्डिडेटचर परत घेतलं, ते आमच्याकडे आस्था हॉस्पिटलमध्ये आले. आल्यानंतर आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं. त्यांना मधुमेह, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि स्लीप ऍपनिया होता, म्हणजे त्यांना रात्री झोपायला नाही व्हायचं. त्यांच्यासाठी ते सीपॅप मशीन एक घ्यायचे. आणि आज असं झालेलं आहे की 3 महिने झाले त्यांना ऑपरेशन करून आणि 3 महिन्यात त्यांचे 27 किलो कमी झालेले. अजून वजन कमी होणार पण या 27 किलोमध्येच त्यांचं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर तर गुम झालंय. त्याच्या बरोबर त्यांच्या शरीरातून ते सीपॅपची जी रिक्वायरमेंट होती ते गेली आणि ते रात्री आता 6-7 तास झोपू शकतात बिना मशीनचे. येस, आपण या अनुषंगाने जाणून घेऊया राजाभाऊ कापसे यांचं मनोगत स्क्रीन वरती. आता मी राजाभाऊ कापसे नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये समाजसेवा मी काम करत आहे पक्षामध्ये. तरी माझ्या मोठा भाऊ माझं वजन वाढलं, मला चालता येत नव्हतं एवढं वजन वाढलं माझे 107 किलो वजन वाढलं आणि मी अनेक हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे मला आजार भरपूर झाले. ब्लड प्रेशर झालं, शुगर झाली आणि एक ऑक्सिजन घेण्यासाठी मला एक मशीन लावा लागत होते तोंडाला. पण हे करत असताना मी अनेक हॉस्पिटलमध्ये ह्याच इलाजासाठी मोठा भाऊ म्हणजे वजन याच्या ऑपरेशन काही अनेक टेक्नॉलॉजी आल्या होत्या त्यामुळे करण्यासाठी मी अनेक हॉस्पिटलमध्ये येलो. पण मी नेटवरती बघितलं आस्था हॉस्पिटल म्हणे डॉक्टर मनीष मोटवानी यांचं नाव पाहून मी यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि स्टेटमेंट मी तिथं मी त्यांच्याशी कन्सल्टिंग केली आणि बघितलं तर खरोखर एकदम चांगलं आणि एवढं म्हणजे जे जसं मला पाहिजे नव्हतं कारण की विदेशामध्ये हे सगळे असे ऑपरेशन होतात. 107 किलो मधून 81 किलो वजन म्हणजे आज एवढं वजन कमी झालं माझं आणि मला फार आज एवढा आनंद होतो. सर्जरी झाल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी संध्याकाळी चालायला लागलो, दुसऱ्या दिवशी पूर्ण फिरायला लागलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला डिस्चार्ज दिला आणि मी इथून मुंबईवरून तर शिर्डीला मी स्वतः गाडी चालवत गेलो. माझे आज सर्व आजार निघून गेलेले आहेत, मला कुठलाही आजार नाही. आज मी राजकारणामध्ये आज मी फुल फिरू शकतो आणि खरोखर आस्था हॉस्पिटलचे मी
आभार मानतो, डॉक्टर मनीष मोटवाणी यांचे पण सुद्धा आभार मानतो की सगळे श्रेय मी त्यांना देतो। परत मी माझ्या वयाच्या 18 वर्षासाठी म्हणजे जसं मी आज पूर्वी दिसत होतो आज मी वयाच्या 18 वर्षासारखा एकदम चांगला आणि तरुण म्हणजे आज मी 4 ते 5 किलोमीटर 7 किलोमीटर स्वतः चालतो, मला काहीच वाटत नाही आणि कुठलाही आजार नाही मला। आपण बघितलं कशा रीतीने आनंदाने ते वर्णन करतायत की 4 ते 5 किलोमीटर चालू शकतायत, वयाच्या 18 वर्ष पुन्हा एकदा मिळाल्यासारखं वाटतंय त्यांना। आणि हा मला वाटतं एक आयुष्य जगण्याचा आनंद मिळणं ही खरोखर एक मोठी गोष्ट आहे। पुन्हा एकदा नवीन आयुष्य मिळालंय, जीवनदान मिळालंय असं म्हणायला हरकत नाही राजाभाऊ कापसे यांना। अशा अनेक प्रकारचे रुग्ण असतील, गेल्या काही वर्षांमध्ये वंध्यत्वाचं इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आढळतं आणि त्याचं मुख्य कारण लठ्ठपणा हे आहे। इतरही अनेक आजार आहेत पण खास ह्याच्या ह्या एरियामध्ये फार जास्त प्रमाण वाढलेलं दिसतंय। ह्या सर्जरीचा त्यांना काही लाभ होऊ शकतो का सर? हो, ही सर्जरी इनफॅक्ट वंध्यत्वामुळे म्हणजे स्त्री रोग किंवा इन्फर्टिलिटीसाठी ही सर्जरी खूप कॉमन आहे। आमच्याकडे असे भरपूर पेशंट्स येतात ज्यांना IVF किंवा टेस्ट्यूब बेबी किंवा IUI झालेला आहे आणि त्यांना त्याच्यानंतर सुद्धा सक्सेस नाही मिळालेला आहे। असे भरपूर पेशंट्स आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलेले आहेत ओबेसिटी सर्जरीसाठी, बेरियाट्रिक सर्जरीसाठी, आणि त्याच्यामध्ये आम्हाला 70 ते 75% पेशंट्समध्ये सक्सेस मिळाला आहे। ज्यामध्ये जे पेशंट्स IVF मध्ये पण फेल झाले होते त्यांनी आता फक्त बेरियाट्रिक सर्जरीनंतर त्यांना नॉर्मल तरीकेने त्यांना प्रेग्नन्सी झालेली आहे। एक गोष्ट मी फक्त तुम्हाला सांगायला एक इच्छुक आहे की आमच्याकडे भरपूर पेशंट्स असे येतात की माझी मुलगी लहान आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे, माझी मुलगीचं आता पूर्ण आयुष्य बाकी आहे, त्यांना आपण ऑपरेशन करू शकतो का? तर फक्त एक गोष्ट मला सांगायची की असे भरपूर पेशंट असतात ज्यांना मोठ्यापामुळे इन्फर्टिलिटी येते। जर इन्फर्टिलिटी आली तर आज जर तुम्ही त्यांचं लग्न पण करून घेतलं उद्या बाळ होणार नाही याची जास्त चान्सेस असतात। तर असं लोकांना फक्त इतकं माहीत असलं पाहिजे की हे ऑपरेशन नंतर ना फक्त तुमचा मोठापा कमी जाणार, तुमची इन्फर्टिलिटीचे चान्सेस कमी होणार आणि तुमचा पुढे जाऊन पूर्ण आयुष्यात तुम्हाला या ऑपरेशनमुळे काही त्रास होणार नाही। मला वाटतं एक मुलाचा संदेश होता। आपण या अनुषंगाने ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते अतिलठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आणि डॉक्टर मनीष मोटवाणी जे प्रख्यात बेरियाट्रिक सर्जन आहेत, ओबेसिटी सर्जन आहेत, हे आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। डॉक्टर मनीष मोटवाणी यांनी बेरियाट्रिक सर्जरीचं विशेष प्रशिक्षण ब्रुसेल्स या ठिकाणी घेतलेलं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त सिंगापूर आणि त्याचप्रमाणे फ्रान्स या ठिकाणी सुद्धा त्यांनी विशेष करून ह्या सर्जरीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। भारतात परतल्यानंतर मात्र जनसामान्यांना ह्या शस्त्रक्रियेचा ह्या दुर्बीण उपचारांचा फायदा व्हावा ह्यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून मुलुंड वेस्ट या ठिकाणी आस्था हेल्थ क्लिनिक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच बेरियाट्रिक सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। आपण मगाशी बघितलं की अनेकविध रुग्णांना आज ह्या दुर्बीण उपचारांचा फायदा झालेला आहे। सर, काही रुग्णांचे आता आपण मनोगत ऐकलं, राजाभाऊ कापसे यांना किती म्हणजे म्हणूया आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा त्यांनी मिळवलाय या दुर्बीण उपचारांनी, जेणेकरून लठ्ठपणाच नव्हे तर लठ्ठपणाच्या बरोबरीने येणारा मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक सारखा आजार किंवा हृदयविकारासारखा आजार, संधिवात, इन्फर्टिलिटी सारखे आजार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात। ह्या अनुषंगाने आपण आता लॅपटॉपवरती बघणार आहोत की हे रुग्ण काय आहेत आणि आम्हाला त्यांच्याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे। सर, काय सांगता येईल बघूया आपण आता लॅपटॉपवरती। आणि लॅपटॉपवरती हे जे रुग्ण आहेत त्यांना सुद्धा या शस्त्रक्रियेचा खास करून फायदा झालेला आहे, काय सांगता येईल सर? हे आहेत मिस्टर भल्ला, हे आमचे आता खूपच चांगले मित्र झालेले आहेत। या पेशंटला ऑपरेशनच्या आधी डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टची त्रास आणि त्याच्याबरोबर जीवन जगण्याची काय इच्छाच नाही होती। आता तुम्ही बघणार की या पेशंटला ऑपरेशन केल्यानंतर यांची एक स्पेसिफिक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगतो, या पेशंटला ऑपरेशन केल्यानंतर यांचं 130 पासून वजन तर 70 किलोला आला, त्यांचं डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळे त्याच्यामधून मुक्त झाले। पण मोस्ट इम्पॉर्टंट, या पेशंटने ऑपरेशन केल्यानंतर यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही कमीत कमी 16 पेशंट्सला अजून ऑपरेशन केलेलं आहे। यांची फॅमिली म्हणजे अमृतसर, दिल्ली, सुरत, मुंबई, वाशी याच्यामधून इतक्या लोकांना आम्ही यांच्या फॅमिलीमधून ऑपरेशन केलेलं आहे। ओ, हे आपण बघितलं उदाहरण। या अनुषंगाने काही पुढची उदाहरणं बघूया, व्हेरी इंटरेस्टिंग। ह्या रुग्णांना सुद्धा हे आपण बघू शकता की या महिला किती पुन्हा एकदा सुंदर दिसायला लागलेल्या आहेत शस्त्रक्रियेनंतर, दुर्बीण उपचारानंतर। आपण बघू शकता की पूर्वी आणि नंतरची जी ही चित्र आहे ती आपण बघतोय। वेगवेगळे रुग्ण हे 13 वर्षाचा मुलगा मगाशी आपण बघितला होता
आणि ह्या महिलांविषयी काय सांगता येईल सर? बघा, एक गोष्ट लोकांच्या मनात असते की हे ऑपरेशन सामान्य माणूस नाही करू शकत, म्हणजे खूप जास्त खर्च असतो किंवा लोक नाही करू शकत. आता ही एक लेडी आहे ज्यांची पर्सनल कॅपॅसिटी खर्च करायची खूप कमी होती, पण त्याच्यामध्ये डायबिटीज, त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर, थोडं चाललं की गुडघं दुखायला सुरू होणं, थोडं चाललं की त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, हे सगळे प्रॉब्लेम यांना होते. आणि वय होता करीबन 50 वर्ष. या लेडीला तुम्ही आता बघणार, जेव्हा त्यांचं दुसरा ते पिक्चर तुम्ही बघताय, की त्याच्यामध्ये ते 50 वर्षाची लेडी आता याच्यामध्ये 35 वर्षाची लेडी दिसायला येते, म्हणजे त्यांची लाईफ चांगली होऊन गेली. या एक लेडीची अजून एक गोष्ट आहे की ही लेडी गेल्या 5 किंवा 6 वर्षापासून महिन्याचे कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये फक्त औषधांवर खर्च करायची. आणि आता असं आहे की ऑपरेशनला यांना 3 वर्ष झालेले आहे, 3 वर्षात यांनी आपल्या स्वतःचा हेल्थचं पाठीमागे 1 रुपया खर्च नाही केलेला आहे. म्हणजे हे सामान्य माणूस पण हा ऑपरेशन करू शकतो आणि त्याच्यामधून तुम्हाला आपल्याला या प्रकारचे बेनिफिट मिळू शकतात. हेच आपण बघितलं या ठिकाणी की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना ह्या दुर्बिण उपचारांचा फायदा झालेला आहे. आपण डॉक्टर मनीष मोटवाणी आणि आस्था हेल्थ केअर क्लिनिकचे संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या. आपल्या लठ्ठपणाच्या उपचारांविषयी जर का अधिक माहिती असेल तर आपण पुढील नंबरवरती संपर्क करू शकता. लठ्ठपणावरचे उपचार, त्याचप्रमाणे लठ्ठपणाबरोबरीनेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारख्या आजार, संधिवात किंवा वंध्यत्वासारख्या आजारांवरती सुद्धा आता दुर्बिण उपचार शक्य आहेत. आस्था हेल्थ केअर मुलुंड कॉलनी एलबीएस रोड मुलुंड वेस्ट या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ईमेल सुद्धा दिलेला आहे, डॉक्टर मनीष ऍट आस्था हेल्थ केअर डॉट कॉम वरती आपण पत्रव्यवहार करू शकता. त्याचप्रमाणे वेबसाईट आहे, त्या ठिकाणी आपण व्हिजिट करू शकता, www.aasthahealthcare.com. आणि संपर्कासाठी नंबर तर आपण टिपून घेतलेले आहेतच, तर त्यावरती जरूर आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण घेऊ शकता. डॉक्टर मनीष मोटवाणी, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.